मी आली आहे तलासरी येथे रायपूर माडापाडा या गावात. तर आज शेतकरी मेळावा आहे. आज आदिवासी अस्मिता दिवस आहे. तर तो मेळावा काय आहे ते आता आपण जाणून घेऊया. वसई जनहित ट्रस्ट आणि आदिवासी जनहित परिवर्तन संस्था अशा तीन संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडतो. आदिवासी समाजासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपले बलिदान दिले, परिश्रम करून आम्हाला अधिकार मिळवून दिले, असे महापुरुषांना आठवण करण्यासाठी आणि त्यांना पुष्पमाला अर्पण करण्यासाठी मी प्रमुख पाहुण्यांना या ठिकाणी आमंत्रित करत आहे. आजच्या कार्यक्रमासाठी जे स्टेजवर प्रमुख मंडळी आहेत त्यांचे स्वागत झालेलं आहे. प्रत्येक गावामध्ये व्यवसाय व्हावा, प्रत्येक गावाचा विकास व्हावा, हे तुमच्या हातात आहे आणि ह्या ठिकाणी करत आहोत. ही जी मशीन आहे ती आपल्या गावात असणार आहे, त्याचा फायदा आपल्या गावकऱ्यांना होणार आहे. लाईट जो असायला पाहिजे ते सरकार देणारच आहे. सरकार गावात लाईट असेलच, आता आवाज येतो होणार. गावच्या गावी आपल्याला अनेक प्रकारचं काम करता येईल. तर ह्या मशीनचं उद्घाटन मी करत आहे आणि सुपूर्द कोणाचं नाव सोनालीच्या हाती देत आहे. आपण एकदा टाळ्या वाजवून जोरदार सरळ पुढे आपण सर आणि आदिवासी अस्मिता दिवसाच्या निमित्ताने आलेल्या वक्त्यांनी आदिवासी शेतकरी जमातीला वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन इथे दिलेलं आहे. कोणी आधुनिक शेतीबद्दल, तर कोणी शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजनेबद्दल, तर कोणी बी बियाणं कसं पेरावं, त्याच्यासाठी खतांचं काय, तर अशा प्रकारच्या विविध योजना या वक्त्यांनी शेतकऱ्यांना समजून दिलेल्या आहेत. आपण महिला दिवस साजरा करतो, आपण बाकीचे सर्व दिवस साजरे करतो, पण अस्मिता दिवस जो आहे हा वेरी कॉमन नाही आहे. म्हणजे खूप कधी याच्या अगोदर तर ऐकला नव्हता की असं साजरा करत आहेत. तर या रायपूर आपल्या गावामध्ये साजरा होत आहे ही महत्वाची बाब आहे. विकास झालेला आहे. जेव्हा मी 2000 मध्ये होतो तेव्हा काहीच नव्हतं. आपले लोक चालत जात होते, आपले लोक एकदम साधे होते, आपल्या लोकांजवळ कारवीचं घर होत आणि तेव्हा आपण त्या घरात बसत असतो. किती छान वाटत, कारण त्या घरात काही सामानच नव्हतं. एका बाजूला आपले जनावर आहेत, दुसऱ्या बाजूला आम्ही आहोत. माझ्यासारखे आजोबा डोकरा झालेला, वाडगो झालेला, उंदीर पुढे जो सांगतो बांधर बरोबर आहे, पण मांजरीच्या गळ्याला घंटा बांधणार कोण. तसं एवढी भाषणं झाली, एवढं ऐकलेलं आहे. आता पुढे काय, पुढे आपल्या मुलांना जर विचारलं मुलं काय सांगतो, पुढे काय आहे, जेवण आहे. म्हणून मुलांनो, बंधू भगिनींनो,
एवढे पैसे खर्च करायला लावलेले आहेत, कुठेतरी काहीतरी आपल्याला दिलेलं आहे। हा व्यवसाय आपण आयजीपी तयार करायला लावलेला आहे। आम्ही वसेहून एवढे लोक आलेले आहेत, या मंडपाचा खर्च आहे, जेवणाचा खर्च आहे, काय निष्पन्न होणार? जर हे शेतकरी कृषी अधिकारी आपल्याला एवढं तावातावाने सांगत आहेत, मला वाटतं तेच खरे आपले शेवटपर्यंत थांबलेले आहेत। कार्य करीत असलेल्या सिस्टर रोजलीन यांच्याकडून आपण त्यांचा अनुभव ऐकून घेऊया। माझं नाव आहे सिस्टर रोजलीन। तुम्हाला इथे आदिवासी पाडा किती वर्ष झाले तुम्ही कार्य करत आहात? मी 2004 पासून इथं 2009 पर्यंत कार्य केलं, त्याच्यानंतर मग आता 2018 आले ते आतापर्यंत इथे कार्यरत आहे। अच्छा, मग आता इथला तुम्हाला आदिवासी लोकांमध्ये तुम्ही राहून तुम्हाला थोडक्यात तुम्ही अनुभव तुमचा कथन कराल का? हो, सुरुवातीला जेव्हा आले तेव्हा मला थोडंसं त्यांचं कल्चर, त्यांची संस्कृती हे सर्व नाही समजत होतं, पण त्याच्यावर मी अभ्यास केला, लोकांमध्ये खूप मिसळली, लोकांना घरोघरी भेटी दिल्या। सुरुवातीला मी महिला बचत गट तयार केले, इथं लोकांना महिलांना हे पण माहीत नव्हतं की एकत्र येऊन काय करायचं, तर मग एक प्रकारची दिशा आम्ही लोकांना दाखवली। आणि ह्याच रायपूर गावामध्ये त्यांच्याबरोबर काम करत असताना आमचा एक प्रकृती महिला बचत गट होता, तर त्याला ठाण्यामध्ये तो प्रथम आला आणि कोंकण याच्यामध्ये विभागामध्ये त्याचा दुसरा नंबर आला। तर मग ह्या आमच्या इकडे महिलाच आहेत ऑलरेडी, तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे व्यवसाय सुरू केले होते। लाईक एका गटानं कवलं विकत आणण्याचा व्यवसाय केला होता, दुसऱ्या गटानं त्यांची जी सुटकी असतात सारीच असतात ते विकत त्यांना, म्हणजे तिथं त्यांचं दुकान त्यांनी स्थापन केलं होतं। तर तसं त्यांना पाहून अनेक गट एकत्र आले आणि महिलांचं ट्रेनिंग वगैरे देणं, त्यांच्या भाषेमध्ये मी त्यांची भाषा शिकली, मग त्यांच्या भाषेमध्येच मग ट्रेनिंग द्यायला लावलं। आणि असं करत करत मी महिलांचा आणि आमचा संबंध खूप जवळचा झाला। त्यांचा कुठलाही प्रॉब्लेम असला, काहीही त्यांचं अडचण असली, तर मग ते आमच्याकडे येऊन मग ते आम्ही चर्चा करायचो, काय काय करायचं काय नाही, त्यांना मार्गदर्शन करायचो, तर ते काम। बरं, इकडची लोक तुम्हाला कशी वाटली, कशी आहेत लोक? इकडचे लोक खूप प्रेमळ आहेत, स्वाभिमानी, हे फार महत्त्वाचं आहे। म्हणजे जर मला असं पण माहिती आहे की जर ते आजारी असते, जर त्यांच्याकडे पैसे नसले, तर ते दवाखान्यात पण नाही जात, कोणाकडून उदार मागत नाही, म्हणजे फुकट भेटलं पाहिजे असं त्यांचं काहीच मत नाही। म्हणजे तो स्वाभिमान जो मी पाहिलेला आहे तो इथं पाहिजे ह्या भागामध्ये। अजून तुम्हाला वाटतं का इथे अजून कार्य करावं की अजून दुसऱ्या कुठे भागात जाऊन कार्य करावं याची तुमची इच्छा आहे? इथे कार्य करण्यासाठी आणखी खूप स्पेस, म्हणजे जागा आहे। स्पेशली आता मी सध्या तर आता आम्ही मुलांबरोबर कार्य करत आहोत, कारण आता महिलांबरोबर सरकारच्या तर्फे एक उमेद म्हणून संस्था आहे, म्हणजे त्यांचा एक हे प्रोजेक्ट आहे, तर त्यांनी आता पुष्कळसं त्याच्याबरोबर काम करायला सुरुवात केलेली आहे। पण जी मुलं आहेत, जी मुलं जी ड्रॉपआउट होतात शाळेमध्ये, सहावी होत झाली किंवा पाचवी झाली किंवा आठवी झाली की शाळा सोडतात, ह्या मुलांबरोबर, तरुणांबरोबर, आता किशोरवयीन मुली मुलांबरोबर आम्ही काम करत आहोत। आणि ते सुद्धा म्हणजे त्यांचे गट बनवणं, त्यांचं चिल्ड्रन्स पार्लमेंट आम्ही सुरू केलेलं आहे, मुलांचे शिक्षण वर्ग सुरू केलेलं आहे, त्याला आम्ही कम्युनिटी लर्निंग सेंटर्स म्हणतो, ते सुरू केलेलं आहे, जेणेकरून मुलांचं जे स्टँडर्ड आहे तर ते चांगलं होऊन ते कुठेतरी पुढं जाते, हे आमची इच्छा आणि आमचं स्वप्न। ओके, मग तुमच्या पुढच्या कार्यासाठी आमच्या अनेक अनेक शुभेच्छा। थँक्यू, तुमचं पण सहकार्य आम्हाला लाभू द्या। येस।